नमस्कार, मी भास्कर सुमन आज आपल्यासमोर एक कविता प्रस्तुत करीत आहे. कर्जाच्या ओझ्याने वाकलेला शेतकरी हा कसा जगतो आणि आपल्या भावना कशा व्यक्त करतो या कवितेमध्ये त्या मांडलेल्या आहेत. ती कविता मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे. जगणे असं हे झालं, जगणे असं हे झाले, दुष्कर झाले जीवन. जगणे असं हे झाले, दुष्कर झाले जीवन. पाहतो मी माझ्या डोळ्यातच माझे मरण. पाहतो मी माझ्या डोळ्यातच माझे मरण. कर्जाच्या ओझ्याने वाकलो मी सारा. कर्जाच्या ओझ्याने वाकलो मी सारा. हा माझा तो माझा, सारा मोहाचा पसारा, सारा मोहाचा पसारा. कुणीच ओल्या डोळ्यांनी ढुंकून बघत नाही. कुणीच ओल्या डोळ्यांनी ढुंकून बघत नाही. झाली आता जीवाची बघा त्राहीत राही. झाली आता जीवाची बघा त्राहीत राही. पीक नाही पाणी नाही. पीक नाही पाणी नाही. अन्न नाही पोटाला. पीक नाही पाणी नाही. अन्न नाही पोटाला. आठवले बाबासाहेब शेवटच्या पोटाला. आठवले बाबासाहेब शेवटच्या पोटाला. जगायचे म्हणून जगतो. शेतकरी आपली व्यथा मांडतो आहे. जगायचे म्हणून जगतो. आता उरली नाही आशा. जगायचे म्हणून जगतो. आता उरली नाही आशा. जय जय भारत देशा. जय हो भारत देशा. धन्यवाद.